शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपलं सगळ्यांचं स्वागत करते बालमित्रांनो आज आपण इयत्ता सातवी नागरिक शास्त्राचा संविधानाची ओळख हा पाठ बघणार आहोत तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दुसऱ्या पानावर संविधानाची उद्देशिका पाहिलेली आहे वाचलेली आहे पण ही स हे जे संविधान आहे हे कसं तयार केलं त्या संदर्भातली ओळख आपण या आजच्या पाठात करून घेणार आहोत पाठ आपल्या संविधानाची ओळख मुलांना आपण आपल्या घरी कसे वागावे हे सांगणारे काही लेख नसतात पण शिस्तीसाठी आई वडील आपल्याला रोज काही नियम असतात सकाळी लवकर उठणे जेवणाआधी हात धुणे नियमित अभ्यास करणे मोठ्यांचा मान राखणे असे छोटे छोटे नियम आपण घरात पाळत असतो परंतु शाळा आपले गाव आपले शहर यांच्यामधील व्यवहार सुरळीत चालण्यासाठी काही लिखित नियम असतात आणि या नियमांचं पालन करणं खूप आवश्यक असत उदाहरणार्थ शाळेत येताना रोज आपण गणवेश घालून येतो कारण हा शाळेचा नियम आहे तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला शांतता पाळावी लागते कारण हा हॉस्पिटलचा त्याचप्रमाणे रस्त्यावरून गाडीने जाताना लाल रंगाचा सिग्नल दिसला की गाडी थांबवावी लागते हा रहदारीचा नियम आहे याखेरीज वेगवेगळे खेळ आपण खेळतो ते खेळ खेळताना प्रत्येक खेळाचे वेगवेगळे नियम असतात अगदी त्याच पद्धतीने आपल्या देशाचे काही नियम आहेत आणि जे पाळणे सर्वांसाठी कुटुंब आपली शाळा आपलं गाव आपलं शहर यांची रचना मर्यादित असल्यामुळे त्यांचे नियमही मर्यादित असतात आपला देश खूप मोठा आहे त्याच्या सीमा विस्तारित आहेत आणि त्यामुळे आपल्या देशासाठी तयार झालेले नियमही व्यापक आहेत हे नियम ज्या ठिकाणी लिहिलेले असतात त्या संविधानाची माहिती आपण या घेणार आहोत संविधान देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात आणि ज्याला देशाच्या सर्वोच्च सत्तेने मान्यता दिलेली असते त्या ग्रंथाला संविधान असे म्हणतात याचाच अर्थ संविधान म्हणजे आपल्या देशासाठी तयार करण्यात आलेले नियमच आहेत ते एका ग्रंथात लिखित स्वरूपात आहेत या संविधानास राज्यघटना असेही म्हणतात भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च व पायाभूत कायदा आहे संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही आणि असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा नियमांचा समावेश संविधानात केलेला असतो या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात आपल्या संविधानामध्ये अनेकविध बाबींविषयी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत उदाहरणार्थ नागरिकत्व नागरिकांचे हक्क कर्तव्य नागरिक आणि शासन संस्था शासनाला असणारे अधिकार निवडणुका संबंधातील कायदे देश व राज्य यांचे अधिकार क्षेत्र इत्यादी संविधानानुसार कारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारलेले आहे पण असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे आहे कारण त्या देशाचा इतिहास त्याची भौगोलिक रचना त्यांची समाज रचना त्यांची संस्कृती त्यांची परंपरा या बाबतीत देशा देशांमध्ये भिन्नता असते शिवाय गरजा आणि उद्दिष्ट ही भिन्न असू शकतात या सर्व गोष्टींचा विचार करून कोणत्या गोष्टी किंवा कोणते नियम त्या देशाला अनुकूल ठरतील हे पाहूनच त्या, त्या देशाच्या राज्यघटना तयार करण्यात आल्या आहेत बालमित्रांनो संविधान हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे लिखित संविधान आणि दुसरं आहे अलिखित संविधान काही देशांच्या राज्यघटना या अलिखित स्वरूपाच्या असतात म्हणजे त्यांचे जे कायदे आहेत ते कुठेही लिहून ठेवलेले नसतात पण असं असलं तरीही ते देश त्या कायद्यांचं पालन उदाहरणार्थ इंग्लंड इंग्लंड या देशात राज्यकारभाराविषयीचे नियम संकेत रूढी आणि परंपरेच्या स्वरूपात आढळतात आणि तरी सुद्धा त्यांचे अतिशय बाराशे पंधरा साली झालेल्या कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे अमेरिकेचे संविधान इसवी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये अंमलात असून त्यात केवळ सात कलमांचा सत्तेचं सा विभाजन झालं आहे एक म्हणजे कायदेविषयक दुसरं न्याय व्यवस्था आणि तिसरं मंडळ अमेरिकेची राज्यघटना ही सतरा सप्टेंबर सतराशे एकोणनव्वद तयार झाली आणि तिची अंमलबजावणी ही चार मार्च एकोणीसशे पासून सुरू झाली म्हणजे ही राज्यघटना तयार होऊन जवळजवळ दोनशे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा कारभार चालतो संविधानाची आवश्यकता बालमित्रांनो एखादी संस्था किंवा संघटना किंवा एखादी शाळा बँक हे स्वतःच्या विकासासाठी आपली नियमावली तयार करतात त्याचप्रमाणे देशाच्या विकासासाठीही आपल्या संविधानात काही नियम दिले आहेत मग हे नियम तयार करण्याची आवश्यकता का वाचली ते आज आपण आता पाहूया शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार त्यांना मिळालेले अधिकार त्यांना मिळालेली सत्ता यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे निवडणूक जिंकून गेले असले तरी संविधानातील नियमांप्रमाणे दुसरं संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्य यांचा समावेश केलेला असतो शासनाला हे हक्क किंवा नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेता येत नाही मतदानाचा अधिकार जर कोणी तुमच्याकडून हिरावून घेत असेल तर तुम्ही न्यायालयात दाद शकता संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे संविधानातील नियम हे लिखित स्वरूपाचे असतात संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याने सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास अधिक वाढतो त्यातून ते राज्य कारभारातील सहभागाला त्या -त्या राजकीय आदर्श ठेवते त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते राज्य घटनेच्या नियमानुसार देशाचा कारभार चालत असेल तर मानवी हक्कांचे नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते परंतु कर्तव्य पालनाची वेळ येते तेव्हा सर्व मागे सरतात संविधानांमध्ये कर्तव्याचा उल्लेख असल्याने नागरिक आपल्या जबाबदारी प्रति जागरूक राहतो अशा या सर्व कारणांमुळे आपल्याला संविधानाची आवश्यकता असते संविधान निर्मितीची पार्श्वभूमी एकोणीसशे पूर्वी भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे पण एकोणीसशे मात्र पासून संविधानाच्या निर्मितीला झाली भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यानुसार की तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला तत्पूर्वी भारतावरती इंग्रजांचे राज्य होते आणि ह्या इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत बंगाल प्रांत आणि मद्रास प्रांत असे देशाचे वेगवेगळे पडलेले होते या प्रांतातील कारभार तेथील चालवला जात चालवला त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते अशा भागांना संस्थाने म्हणत महाराष्ट्रामध्ये औंध सातारा यासारखी संस्था राजे किंवा त्या प्रांताचे लोकप्रतिनिधी भागाची अडचणी काय आहेत आणि म्हणून संविधान सभेत ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी आणि संस्थानांचे प्रतिनिधी समावेश होता संविधान सभेत एकूण दोनशे नव्याण्णव सदस्य डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते संविधान सभेत डॉक्टर प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अबुल कलाम आझाद सरोजिनी नायडू जे बी कृपलानी राजकुमारी अमृत कौर दुर्गाबाई देशमुख हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते बी एन राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती आपल्या संविधान सभेत दोनशे नव्याण्णव होते पण तरी सुद्धा चर्चा आणि विचारविनिमयाच्या आधारेच सर्व निर्णय घेण्यात आले विरोधी मतांचा आदर त्यांनी केलेल्या सूचनांचा आदर आणि त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी हे आपल्या संविधानाच्या कामकाजाचे वैशिष्ट्य होय भारतीय संविधान हे सर्वात प्रदीर्घ आणि मोठे असे लिखित संविधान आहे हे संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी तब्बल दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस एवढा लागला या संविधानामध्ये बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आठ परिशिष्टे यांचा समावेश काळानुरूप व गरजेनुसार यात नवीन गोष्टींचा समावेश केला जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आंबेडकरांनी संविधानांचा अभ्यास व चिंतन करून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला हा मसुदा संविधान सभेपुढे मांडला त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करून प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जात संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केला आणि म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले आणि म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो ही होती आपल्या संविधानाची ओळख आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानाची उद्देशिका याबद्दल माहिती बघणार आहोत बालमित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार यासारखे छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका